बोलो चरंगे पाटील तू मागे वळो हम तुम्हारे साथ है। अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। कोण मुद्दा देत नाही त्याच्याशिवाय राहत नाही। कोण मुद्दा देत नाही त्याच्याशिवाय राहत नाही। आरक्षण आमचं। मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाप्रश्नी तिसऱ्यांदा अंतरोटी सराटीमध्ये उपोषणाला बसलेत आणि उपोषणाचा आज आठवा दिवस आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या समानार्थ ठिकठिकाणी राज्यामध्ये रास्ता रोको केलं जात आहे। तर ठिकठिकाणी मनोज जरांगेंची प्रकृती सुधारावी यासाठी बाप्पाला देखील आरती केली जाते। पुण्यात आता काल मनोज जरांगेंच्या प्रकृती सुधारण्यासाठी आरती केली। आज पण देखील डेक्कन परिसरामध्ये मराठा जे आंदोलक आहेत त्यांनीही देखील संभाजी महाराजांची आरती करून मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी निघावा आणि मनोज जरांगेंच्या ज्या काही लढा उभारला आहे त्याला यश मिळावं यासाठी त्यांनी आरती देखील केली। जी आंदोलन झालं हे आम्ही पुण्यातल्या नागरिकांच्या सवयीप्रमाणे शांततेत आंदोलन करतोय। पण कालपासून तुम्ही बघितलं असेल सोलापूर हायवे खोदकाम करून अडवला गेला, वाघोलीला रास्ता रोक करून तिथं अडवलं गेलं। पूर्ण पुणे शहरात नाही पूर्ण महाराष्ट्रातला मराठी बांधव हा पेटलेला आहे। आज मनोज दादांनी जी संयम भूमिका घेतली आहे त्या संयम भूमिकेला धरून सगळे शांतपणे त्यात उतरले। पण यदा कदाचित 20 तारखेला सरकारने काही चुकीचा निर्णय घेतला आणि मराठाच्या आरक्षणाविरुद्ध ते गेले तर मला वाटत की हा मराठा हा शिवाजी महाराजांचा मराठा हा महाराष्ट्र पेटून उठल आणि त्या पेटलेल्या वनव्यात कोण काय खाक होतील ते सांगता येणार नाही। हा आता जो मराठ्यांचा लढा चालू आहे हा पूर्णपणे पक्षविरोध चालू आहे त्यामुळं याला कुणी आवर घालू शकणार नाही। आता मनोज जरांगे पाटील हे जे आंदोलन समर्थ म्हणून सांभाळत होते उद्या कदाचित जर त्यांना काही बरं वाईट झालं तर त्यावर कंट्रोल करणार कोण नसणार आहे। त्यामुळं मला सरकारला कळकळीची विनंती आहे की आता अंत बघायची आता ही वेळ नाहीये। मी म्हणतो 20 तारीख नाही 19 तारीख शिवजयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी मराठ्यांबाबतीत निर्णय घ्यावा। जो मराठ्यांचा नेता आहे जो मराठ्यांचा मानबिंदू आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्यांनी तो निर्णय घेऊन मोकळा व्हावं एवढीच मी सरकारला विनंती करतो। आरतीच्या माध्यमातून संदेश असाच की मनोज दादांचं जे आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहे त्यांची तब्येत खालवलेली आहे त्यांच्या काळजीपोटी आम्ही एक पुणे शहरातून 50-100 कार्यकर्ते नेहमी एकत्र येत असतो। कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आम्ही आंदोलन करत असतो किंवा महाआरती घेतोय। महाआरती घेण्याचं उद्दिष्ट एकच आहे की आपल्यामुळे कुठल्याही जनतेला त्रास नकोय सरकारला त्रास नको आपल्या जे पोलीस बांधव आहेत त्यांना त्रास नको अशा पद्धतीचं आमचं आत्ता आंदोलन चालू आहे। कारण की दादांचा संदेश अजून असाच आहे की बाबा शांतपणे जे काय असेल ते तुम्हाला काय करायचं असेल ते करा। 20 तारखेला जे विशेष अधिवेशन होणार आहे त्यात आम्हाला एक अपेक्षा आहे की सरकार नक्कीच आमच्या बाजूने निर्णय घेईन आणि आमच्या दादांचं उपोषण सुटेल आणि त्यांची तब्येत परत पूर्ववत होईल सुखरूप राहतील ते एक अपेक्षा आहे। जर काय 20 तारखेला निर्णय नाही घेतला गेला तर मात्र मग आम्ही जास्त संख्येने जमा होणार आहे। आता आम्ही अजून जास्त कुणाला निरोप देत नाही आम्ही आपले फक्त 50-100 आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातूनच आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न करतोय।